मी स्नेहल अमिशा लटकर्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एक छान मस्त डिश दाखवणार आहे नाश्त्याची, त्याला तुम्ही नाश्ता पण म्हणू शकता किंवा ब्रंच देखील म्हणू शकता, म्हणजे तुम्ही जेवणाला देखील खाऊ शकाल, टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकाल आणि नाश्त्याला सुद्धा खाऊ शकाल। अगदी आपल्या घरातल्याच पदार्थांपासून मी हे बनवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, काही कठीण नाही। या मेजरने मी हे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता ह्याच्यात मी एक चमचा लाल तिखट टाकते, मिरची घातली तरी देखील चालेल, हळद टाकते अर्धा चमचा, कुटलेली लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स टाकले थोडेसे, मीठ टाकते, कोथिंबीर टाकते ह्याच्यात चिरलेली, थोडस काळ्या मिरीची पावडर टाकते, त्याने एक जरा असं छान टेस्ट येईल। आणि माझ्याकडे हे दोन बटाटे होते उकडलेले, ॲक्च्युली मी चार उकडलेले होते, ते दोन ठेवते काहीतरी संध्याकाळी करेन, तर हे मी आता किसून, तुम्हाला अधिक पाहिजे तर अधिक तुम्ही घालू शकता, मी ते दोनच घातले। एकदम छान होते ही रेसिपी, भन्नाट लागते चवीला, आणि मेन म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल आहेत पदार्थ त्याच्यापासून ही बनते। हे सगळं जरा असं मिक्स करून घेते, तुम्हाला जर ह्याच्यात पाहिजे तर धना पावडर जिरा पावडर टाकू शकता, पण मी काय केलंय ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, कसुरी मेथी टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे, त्याच्यामुळे काय आवश्यकता नाही आहे ह्याच्यात। आधी सर्व त्याच्यात मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले जे आहेत हळद होते त्याच्यात लागते, आणि थोडीशी मी आता ह्या स्टेजला मी कसुरी मेथी घालते, आता जे आपण नॉर्मल ह्याला कसं पुऱ्यांना करून घेतो तसं आता घट्ट पीठ मळून घेते, थोडं थोडं पाणी टाकून। त्याच्यात जर तुम्हाला ओवा पाहिजे असेल तर ओवा देखील घाला, पण लहान मुलं जर असतील तर त्यांना ते ओवा आवडणार नाही म्हणून मी दाखवला नाही आहे। आमच्या प्रथमेशला पण ओवा आवडत नाही। हा बघा, हा आता पीठ मळून झालंय, आता ह्याला मी झाकून ठेवते। फ्रेंड्स, आता हे मी पीठ असं मळून ठेवलं इथे, आता ह्याच्यावर काय खायचं, ह्याच्यावर मी आता सध्या मटारचा सीझन चालू आहे तर एक मटारची झटकीपट भाजी करते मी। ह्याच्यात मला कांदा चिरायचा नाही, टोमॅटो चिरायचा नाही, मिरची कापायची नाही, काही नाही। हे अर्धा किलो मटारातले मी काल सोलून ठेवलेत, हे असेच मी आता फ्रीजमध्ये ठेवते। त्यातले मी हे एक वाटी मटार घेतले स्वच्छ धुवून। आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे, कांदा चिरायचा नाही का टोमॅटो चिरायचा नाही, एकदम झटकीपट मी आता तुम्हाला दाखवते। सर्वात पहिलं मी घेते हळद, एक अर्धा चमचा हळद घेतली आहे, एक चमचा लाल तिखट, मीठ घेते, त्याचबरोबर चाट मसाला घेते थोडा, एक पाव चमचा चाट मसाला, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, आता धना जिरा पावडर टाकूया त्याच्यात, एक अंदाजे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, आणि आता ह्याच्यात थोडस मी पाणी टाकते, मी त्याला व्यवस्थित मिक्स करून देते। म्हणजे अशी याची पेस्ट बनवली मी, ह्याच्यात थोडीशी मी कोथिंबीर पण टाकते, एकदम ही झटकीपट होणारी भाजी आहे आणि चवीला अशी अप्रतिम अशी लागते, असं भन्नाट लागते। चला आता मी गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि त्याच्यात दोन चमचे बटर टाकले आहे, तुम्ही तूप घेतलं तरी देखील चालेल, तुपाची चव अप्रतिम अशी लागते, पण नेमकं आज माझ्याकडे तूप संपलेलं होतं म्हणून मी बटर टाकलं, आणि तूप हे बटर जेव्हा मेल्ट झालं तेव्हा त्याच्यात मी हे मसाल्याची बनवलेली पेस्ट टाकले। मी ह्याच्यात जिरं, राई, हिंग, हळद काही एक टाकलेलं नाही आहे, म्हणजे विदाऊट फोडणीचीही आपण भाजी करत आहोत,
मसाला जळू नये म्हणून थोडंसं मी त्याच्यात अगदी अर्धा ते एक चमचा पाणी टाकलं आहे. म्हणजे टोटल मी ह्याच्यात पाव वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता ह्याच्यात मी धुवून घेतलेले मटार टाकते. मटार टाकल्यानंतर परत एकदा ते मिक्स करून घेते आहे आणि एक अगदी पाव चमचा त्याच्यात मी साखर घालते आहे. साखर घातल्याने एक छान अशी त्याला मस्त वेगळी टेस्ट येणार आहे. आणि आता झाकण लावते आणि फक्त एक शिट्टी करायची आहे. जर आपण एकपेक्षा अधिक शिट्ट्या केल्या तर मग त्या भाजीची चव पूर्णपणे म्हणजे बदलून जाईल. आता तोपर्यंत मी इथे पुऱ्यांची तयारी करायला घेते, पुऱ्या लाटायला घेते. एक 10 मिनटं मी ते पीठ रेस्टसाठी ठेवलेलं होतं. एक शिट्टी इथे झाली माझी आणि आता मी कढईत तिथे तापत ठेवते. कढईत तेल होते आणि तेल तापेपर्यंत पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या मी अशा इथे जाडसरच लाटणार आहे कारण पातळ लाटले तर त्या कडक होतात. म्हणून इथे जाड पुरी लाटून घ्यायची आहे. मस्त लागते ही पुरी भाजी. अप्रतिम असं बनतं हे रेसिपी. भाजी पण चटकीपट तयार होते आणि पुऱ्या अशा जरा वेगळ्या लागतात चवीला. म्हणजे रोज आपण त्या साध्या गावाच्या टिपिकल खातोच, ही जरा मसाला बटाटा पुरी ह्याला तुम्ही म्हणू शकाल. इथे तेल तापायची मी वाट बघते. एक वाटी माझ्या ह्या पिठामध्ये जवळजवळ 25 ते 30 पुऱ्या झाल्या. आता तेल तापले, आता मी त्याच्यात एक एक पुरी सोडून घेणार आहे. माझ्याकडे ही अशी बिडाची कढई आहे. आम्ही ही मालवणवरून आणलेली आहे. मी आणि सतीश आम्ही एकदा म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो मालवणला, तेव्हा ही आम्ही तिथून एका जत्रेतून घेतलेली होती, आंगणेवाडीच्या जत्रेतून. तर हे कितीतरी वर्ष झाली पण ही कढई माझ्याकडे अजून तशीच्या तशीच आहे. आणि मेन म्हणजे काय, ह्याला तेल कमी लागतं, म्हणजे ते पीत नाही तेल कढई. मोस्टली आजकालच्या त्या सगळ्या कढ्यांमध्ये जास्त तेल खेचलं जातं. तेल इथे एकीकडे तापलं आहे आणि आता मी एक एक पुरी त्याच्यात तळून घेते. तुम्हाला एक सांगायला टिप विसरली मी. जेव्हा मी हे गव्हाचं पीठ मळत होते तेव्हा त्याच्यात मी किंचित साखर घातलेली होती. पुऱ्यांमध्ये जेव्हा आपण साखर घालतो तेव्हा ह्या ज्या फुगलेल्या पुऱ्या आहेत ह्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. आणि असे ग्लेज पण येते त्याला. तर मग अशा रीतीने मी फटाफट या सगळ्या पुऱ्या तळून घेते. फार वेळ लागत नाही. एकदा तेल तापलं की मग आपलं काम पटकन होतं. म्हणून कधी पुरी तळताना म्हणजे कुठलाही पदार्थ तळताना तेल तापू द्यायचं. हे छान माझं कुकरची शिट्टी झाली. थंड झाल्यावर मी कुकर उघडला, मस्त भाजी झाली. आता प्लेटिंग करते. घरी मडक्यात लावलेलं घट्ट दही, पुऱ्या आणि ही बिन कांदा लसूण टोमॅटोची भाजी. बघा किती छान दिसतंय ना. यम्मी असं ही माझी प्लेट तयार झाली आहे. सख्यानो या जेवायला. बटाट्याची पुरी, मटारची बिना कांदा लसूण टोमॅटोची भाजी आणि मस्त घरी मडक्यात लावलेलं दही. वाट कसली बघताय? पटापट माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. सर्वांना नक्की बघून बघा आणि मला नक्की फीडबॅक द्या.